पंकजा मुंडे खासदार झाल्यावर देखील राज्याच्या राजकारणात सक्रिय राहू शकतात असं विनोद तावडेंनी स्पष्ट केलंय. मतदारसंघातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी मी राज्यातच असली पाहिजे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं आणि त्यावरून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनावणे यांनी चांगलेच टोले लगावलेले आहेत. खर तर मी इथंच पाहिजे ही काळजी घेण्यासाठी, पण बघू आता मला वर पाठवायला दिल्लीमध्ये, तिथून काळजी घेईन मी, लांबून तुमची काळजी घेईन. पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढवत असल्या तरी त्यांचं मन मात्र राज्यातच गुंतलंय. दिल्लीपेक्षा राज्यातील राजकारणात राहण्यास पंकजा मुंडे इच्छुक असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रचार सभेत पंकजा मुंडेंनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली. मात्र मी दिल्लीत गेले तरी तुमची काळजी घेईन, मोबाईल टॉवर देखील लांबून रेंज देतो असं उदाहरण देत पंकजा मुंडेंनी कशा प्रकारे काम करणार हे स्पष्ट केलंय. एकंदरीतच पंकजा मुंडेंची दिल्ली आणि महाराष्ट्रावरून सुरू झालेली घालमेल भाजप नेत्यांच्या लक्षात आली आहे. तर पंकजा मुंडेंना दिल्लीत केंद्रीय मंत्री करणार असल्याचा शब्द धनंजय मुंडेंनी दिलाय. नाही, आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या चिटणीस आहे, त्यांची मांडी आली ही मोदी साहेबांच्या सोबत शहासाहेबांच्या सोबत, म्हणजे आपण खासदाराला निवडून देत नाहीये, आपण केंद्रीय मंत्र्याला निवडून देतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. खासदार झाल्यानंतर राज्यात राहता येत नाही असं कोण म्हणलं? आता सीपी जोशी आमचा राजस्थानचा अध्यक्ष आहे, खासदार आहे, पण राजस्थानचं सरकार निवडून आणलं त्याने. विनोद तावडेंनी पंकजा मुंडेंच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र केंद्रात प्रीतम मुंडे गेल्या पाहिजे होत्या अशी भावना पंकजा मुंडेंनी चिंचाळी मधल्या सभेत व्यक्त केली होती. प्रीतम मुंडेंची हॅट्रिक व्हावी अशी पंकजा मुंडेंची इच्छा होती. या सगळ्या घडामोडींवर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत उमेदवार देताना भाजपनं राज्यात अनेक बदल केले. बीड मध्येही प्रीतम मुंडेंना डच्चू देत पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. राज्यातील राजकारणात डावलल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देत भाजपनं त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंकजा मुंडे दिल्लीपेक्षा राज्यातल्या राजकारणातच इच्छुक असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.